सगळ्यांना. मी माझ्या विषयाला सुरुवात करते आणि सुरुवातीलाच मी सांगते की मला तुम्ही विषय मांडायला संधी दिली त्याच्याबद्दल. आरती ताई, नंतर जकातदार सर आणि पल्लवी ताई, या सगळ्यांचे मी आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. श्री गणेशाला आणि गुरुला वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा विषय अगदी छान आहे, हलका फुलका आहे, सुंदर आहे. प्रत्येक वेळेला आपण विचार करतो की संगीतासाठी काय लागेल, पत्रिकेमध्ये काय बघायला लागत. तसं पाहिलं तर ना, तुम्हाला नुसत्या बुधाच्या राशी किंवा गुरुच्या राशी किंवा नुसतंच तुम्ही शुक्राच्या राशी बघून चालत नाही. कधी कधी संपूर्ण पत्रिका, सगळी स्थानं सुद्धा तुम्हाला सगळ्याचा विचार करावा लागतो. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पहिला लग्नेशाचा विचार करतो. तुमचं लग्न काय आहे आणि लग्न काय सांगतं, प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या गोष्टी कळतात. महत्वाचा भाग हा लग्नेशावरनं पुष्कळ गोष्टी, तुमची काय आवड असू शकते हे पण कळत. द्वितीय स्थान हे तुमचं बोलण्याचं स्थान. तुम्ही जे काय बोलणार आहात ते कसं बोलता किंवा काय बोलता, तुमच्याकडे धन किती आहे ते पण कळत. तृतीय स्थान हे पराक्रमाचं आहे आणि पराक्रम तुम्ही कशासाठी, आणि मिथुन राज तिथे तृतीय स्थानात येते तेव्हा ते वाद्याशी संबंधित आहे. विशेष करून संगीतासाठी शुक्र, बुध, गुरु, रवी आणि चंद्र हे तर महत्वाचे आहे. आणि ह्या राशी म्हणजे बुधाच्या दोन राशी, गुरुच्या दोन राशी आणि सूर्याची एक सिंह रास आणि चंद्र. चंद्र हा लोकप्रियतेसाठी बघावाच लागतो. तसंच गुरु हा तुमच्या ज्ञानासाठी तुम्हाला बघायला लागतो. तुमचं सखोल ज्ञान आहे ते नाही ते पण कळतं. आणि ते साठी तुम्हाला काय, तुम्ही प्रयत्न केले, किती शक्ती वापरली, किती ऊर्जा वापरली, तसंच सातत्य किती वापरले, ह्याच्यासाठी तुम्हाला शनी बघायला लागतो. तुमची चिकाटी, ज्ञान किती खोल आहे ते पूर्वांना कळेल. तुम्ही प्रेझेंटेशन कसं करतात हे तुम्ही बुधावरनं, बोलण्यावरनं, तुमच्या हालचालींवरनं आणि बुद्धी चातुर्यांवरनं कळतच कळत. पण कष्ट किती घेतले आणि कष्टाचं तुम्हाला फळ काय मिळणार आहे हे आपल्याला कळत. म्हणजे प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, पंचम स्थान पूर्वसंचित आहे. तुमची रचनात्मक कार्य करण्याची काय स्थिती आहे ते कळतं. तुमची हुशारी कळते, तुमची कल्पनाशक्ती कळते, ह्या गोष्टी पंचम स्थानावर कळतात. आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडे काय कला आहे हे पंचम स्थानावर तुम्हाला निश्चित कळतं. म्हणजे हे पंचम स्थान संगीतासाठी, वाद्यासाठी, कुठल्याही कलेसाठी फार महत्वाचं ठरत. सहावं स्थान तुमचे प्रतिस्पर्धी, तुमची कॉम्पिटिशन कशी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कसे यशस्वी होता हे कळतं. सप्तम स्थान तुमचं सादरीकरण कसं आहे आणि ते तुम्ही कसं मांडणार आहात ते कळतं. आणि अष्टम स्थान तुमच्या आयुष्यामध्ये काय अडचणी येणार आहेत ते कळतं. नवम स्थान तर भाग्य स्थान आहे, तुमचं भाग्य कसं आहे ते नवम स्थानावरनं कळणार. दशम स्थान हे तुमचं कर्म आहे, तुम्ही कसं कर्म करता, काय करता हे त्याच्यावरनं आपल्याला कळणार. एकादश स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आहे, तुमची विल पॉवर कशी आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे आणि ते कसं मिळवणार. वेळ स्थान तुम्ही किती कष्ट करता, किती इन्व्हेस्टमेंट करता कष्टाची, आणि तुमचं फॉरेनचे योग आहेत का, मोठी प्रसिद्धी आहे का तेही कळतं. म्हणजे नुसती ठराविक स्थान आणि ठराविक ग्रह आपण म्हणतो पण हे सर्व तिथे बघायला लागतं. अष्टम स्थान म्हणजे निश्चितच तुमच्या अडचणी काय आहेत आयुष्यात ते कळू शकतं. आणि मुख्य म्हणजे संगीतासाठी जी आपल्याला बघायचं असतं त्याच्यासाठी बुध, शुक्र, गुरु ह्यांचं तर पाहिजेच पाहिजे, चंद्र पाहिजे, गुरु पाहिजे. ह्या आणि बुधाच्या, गुरुच्या राशी आणि चंद्र आणि रवी या राशी पाहिजे. आणि कलानिधी योग म्हणून आहे की ज्या पत्रिकेत असं असतो की त्यांची कलेमध्ये निश्चित प्रगती होते तर तो योग असा आहे. हा योग बुध आणि गुरु शुक्र यांच्या साह्याने निर्माण होतो. ह्या योगाचे महत्व 2-5 ह्या स्थानाशी जास्त संबंध असला तर जास्त तो पक्का होतो. हा योग 2-8 स्थानात असतानाही
परस्पर दृष्टी असतानाही हा योग चांगला होतो. शुक्राचे सहाय्य जेव्हा गुरुला लाभते तेव्हा हा योग तेजस्वी. म्हणजेच हा योग प्रत्येक पत्रिकेला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तो योग होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे शुक्र, बुध, गुरु आणि हे ग्रह तर लागतात, ह्यांच्या राशी पण लागतात. रवी, तुमचा अधिकार तुम्ही निर्माण करू शकता स्वतःच्या कलाक्षेत्रामध्ये किंवा वादनामध्ये. आणि वादन आणि जी कला आहे ती मिथुन राशीची आहे, वायू तत्वाची राशी. बोटांवर ती कला कशी असते, हातांवर काय करते, तर ह्या प्रकारे ही वादनाची कला आहे. म्हणजे वादनासाठी बुध हा चांगलाच पाहिजे, ऍज वेल ऍज तुमची मिथुन राशी चांगली पाहिजे. या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी आता ह्या तुम्हाला योग तर मी सांगितलेले आहेत कसे बघायचे ते. तर आपण एक पत्रिका घेऊया. मॅडम, पहिली पत्रिका कुठली घेत आहे? आशा भोसलेची घेत आहे का झाकीर हुसेनची घेत आहे? झाकीर हुसेनची आहे पहिली. ओके 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 चालेल. आता बघा इथे काय झालेलं आहे. झाकीर हुसेन यांची पत्रिका जी आहे इथे, ती इथे वृषभ लग्नाची म्हणजे शुक्राचीच आहे. कला ही शुक्र हा 64 कलांचा आहे आणि तो शुक्राचाच लग्न यांचा आहे. बघा, द्वितीय स्थानात मिथुनेचा हर्षल आहे आणि यांची योग्यता अतिशय ग्रेट होती. कसे होते हे, तर यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी काम म्हणजे प्रसारण केलंय स्वतःच. आलम दुनियामध्ये तबला वादकांचा विषय निघाला तर एकच नाव घेतले जाते, शिवाय ते पूर्ण होतच नाही की तबल्यामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणी असं म्हणूच शकत नाही की तबला वादक कोणी. उस्ताद झाकीर हुसेन आपल्या बोटांमधल्या जादूने तबल्यातील स्वरांची एक दुनिया त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि सगळ्यात म्हणजे की ह्या व्यक्तीची गती, गतीसाठी आणि सर्वात लहान वयामध्ये ही व्यक्ती पुढे आलेली आहे. आणि हातातलं जे त्यांची लालित्य होतं ते प्रचंड प्रमाणात वेग आणि अक्युरस याच्यासाठी होतं. तर मिथुन राशीमध्ये त्यांचा हर्षल होता. आता बघा, यांचा जन्म आहे 1 मार्च 1951. जगप्रसिद्ध तबला वादक, म्युझिक कंपोजर, प्रोड्युसर, फिल्म अभिनेता अशी त्यांची पूर्ण ओळख आहे. त्यांना पद्मश्री मिळालेली आहे, पद्मभूषण मिळालेला आहे, संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड ही त्यांना मिळालेला आहे. नंतर इंडियन नॅशनल अकॅडमी म्युझिक डान्स मध्ये या संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अमेरिकेतील नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्स या संस्थेने नॅशनल हेरिटेज फेलोशिप देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. आणि आता 2009 त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालाय. आणि 21 जून 2021 रोजी मुंबई विद्यापीठाकडून त्यांना डिलीट देऊन त्यांना गौरव सन्मानित केला. आता बघा, लग्नेश हा त्यांचा बघा मीन राशीत उच्चीचा आहे. बरा बघा, इथे परत गुरुच्या राशीमधला शुक्र आहे, हा तिथे चंद्र आहे आणि मंगळ आहे. आणि चंद्र मंगळ यांची अंशात्मक युती आहे. त्याच्यानंतर रवी, बुध, गुरु, राहू हे दशमात एक ग्रह पूर्णपणे आणि यांची अंशात्मक युती आहे. आणि हा शनी कुठे आहे, तर पंचमात आहे. दशमात पंचमात नेपच्यून बरोबर आहे आणि बुधाच्या राशीत कन्या राशीत तो आहे. आणि परत हा अन्योन्य योग झालेला आहे, बुध शनीचा राशी आणि शनी बुधाच्या राशी. म्हणजे बघा, दशमाचा आणि पंचमाचा हे पूर्वसंचितच आहे. त्यांचं कलेसाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. आणि गुरु बघा ह्याच्या राशीत आहे, जरी कुंभ राशीत असला तरी बुध आणि गुरु एकत्र आहे आणि गुरुच्या राशीमध्ये शुक्र आहे. म्हणजे हा मी तुम्हाला योग सांगितला, कलानिधी योग हा इथे झालेलाच आहे. म्हणजे इथे गुरुचं त्यांना स्पर्श, परिस स्पर्श झालेला आहे. आणि जरी इथे शुक्र म्हणजे
शुक्र उच्चीचा असल्यामुळे ह्यांच्याकडे कला असणार. मंगळा बरोबर शुक्र आहे, चंद्रमंगळ युती आहे, म्हणजे गती लालित्य हे त्यांना मिळालेलं आहे. मिथुन राशीचा मिथुन राशी धनस्थानात आहे, म्हणजे परत तिथे आलंच, हात आले, बोलणं आलं. चंद्र तृतीयेश आहे, तृतीयेश म्हणजे स्वतःचा पराक्रम, इच्छा पॉवर म्हणजे विल पॉवर, इच्छाशक्तीच्या ठिकाणीच तो चंद्र बसलेला आहे. म्हणजे ही किती त्यांना दांडगी इच्छा. आणि बघा, दशमेश हा शनी आहे, तो पंचामात आहे. मी असं ऐकलंय की ह्यांना प्रॅक्टिस साठी दिवस दिवस त्यांचे वडील म्हणजे वडिलांनी त्यांना ही कला वडिलांकडनं आलेली आहे, आणि ती कला त्यांनी जोपासली आणि खूप कष्ट घेतले, आणि वडिलांनी त्यांच्याकडनं करूनही घेतले, म्हणजे 8-8 तास त्यांना प्रॅक्टिस करायला लावत होते असं मी त्यांच्या जवळच्या लोकांकडनं ऐकलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा किती ह्या गोष्टीमध्ये कष्ट, सातत्य आणि मंगळामुळे आलेली त्यांना गती हाताच्या बोटांना. चौथी दृष्टी धनस्थानावर आहे आणि ते लालित्य त्यांचं म्हणजे मिथुन राशीवर आहे. यामुळे त्यांना पुष्कळ यश आलेलं आहे, भरघोस यश आलेलं आहे. आता नवमांशामध्ये म्हणजे पुष्कळ नवमांश जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप यश मिळतं, म्हणजे भरपूर त्यांना जसं धान्य भरपूर उगवतं त्याप्रमाणे नवमांश हे पुष्कळ नवमांश हे ना अतिशय चांगले यश देतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलेपणा त्यांना मिळत असतो आणि त्यांना यश मिळत असतो. ज्यांचे पुष्कळ नवमांशात ग्रह आहेत त्या व्यक्ती निश्चितच चांगल्या प्रकारे पुढे येताना आपल्याला दिसत असतात. बघा, हे आता ह्यांचं नवमांशामध्ये मीन लग्न आहे, गुरुचं लग्न आहे, लग्नी शनी आहे, पण शनी हा पुष्कर नवमांशामध्ये आहे आणि लग्न कुंडली शनी पंचमात आहे, तो राजयोग करत आहे. वृषभ लग्नाला तो निश्चितच राजयोग कारक असून तो पंचमात बसला होता. इथे मीन लग्न आहे ह्यांचं, आणि मीन लग्न मूळ कुंडलीतलं लाभेशाचं लग्न इथे आलेलं आहे आणि तिथे शनी बसलाय आणि शुक्र हर्षल लाभात आहे. चंद्रमंगळ शुक्राच्या राशीत तुळ राशीमध्ये आहे आणि शनी पुष्कर नवमांशी आहे. रवी, गुरु, राहू हे तिन्ही म्हणजे जवळजवळ 4 ग्रह पुष्कर नवमांशात आहे, म्हणजे किती प्रकारे त्यांना पूर्व संचिताची साथ मिळालेली आहे. आणि हे सगळे रवी हा ग्रह दशमात आहे, राहू पण दशमात आहे, गुरु पण आहे, म्हणजे दशमाचे कारक ग्रह जे आहेत ते दशमातच आहेत मूळच्या कुंडलीमध्ये. आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसेल रवी हा तृतीयात आहे, गुरु पण तिथे तृतीयात आहे आणि वृषभ राशीमध्ये आहे, म्हणजे शुक्राचा इथे संबंध चांगला आलेला आहे आणि शुक्र परत इच्छाशक्तीच्या स्थानात आहे आणि हर्षल बरोबर आहे. म्हणजे त्यांची कला केवढी वेगळी आहे आणि अकलनीय त्यांना छान, म्हणजे त्यांचं जे जेव्हा तबला वाजवायला लागतात तेव्हा लोक मंत्रमुग्ध होतात, म्हणजे काही ना कळो नाही पण ते खूप ऐकावं असं वाटतं, खूप छान वाटत असत. एक म्हणजे ईश्वरी शक्ती त्यांच्यात ना एक बाबा वाहते आहे त्यांच्या कलेमधनं आपल्याला असं जाणवत. म्हणजे ह्या पत्रिका सुद्धा आपल्याला कळतं की ही पत्रिका कुठल्या दर्जाची आहे ते ह्याप्रमाणे आपल्याला कळत. त्याच्यानंतर दशमांश कुंडली, दशमाचे कारक बुध, गुरु, शनी आणि रवी आहे. आणि आता दशमेश गुरु आहे, इथे दशमेश गुरु आहे हा शुक्राच्या राशीत आहे आणि शुक्र हा चतुर्थात आहे. आणि बघा इथे कसं झालेलं आहे, चंद्र आणि शुक्राचा इथे योग चांगले झालेले आहे. दशमाचे कारक इथे दशमेश गुरु हा कलेच्या राशीमध्ये शुक्राच्या राशीमध्ये बसलेला आहे आणि चंद्रगुरु हा योग तिथे पण चांगला झालेला आहे. दशमांश कुंडलीमध्ये दशमेश हा चर राशीत आहे, म्हणजे हे कधी कुठे कुठे फिरत राहतात, कुठे जात असतात, म्हणजे स्वतःच्या कार्यासाठी त्यांचं हिंडणं खूप आहे. परदेशातही परदेशातच असतात हे, म्हणजे एक फिरणं आहे आणि कला या माध्यमातून त्यांना यश मिळालेलं आहे. आणि चतुर्थात मिथुनेचा शुक्र आहे, म्हणजे बघा मिथुन राश किती कार्यान्वित झाली आहे आणि मिथुन राशीचं कारकत्व म्हणजे हातांचं आणि बोटांचं हे कारकत्व
त्या मिथुन राशीवर असल्यामुळे आणि शुक्राचं कला आणि बुध यांचा छान संगम झालेला आहे, चांगले योग त्यांच्या मध्ये झालेले आहे आणि कलेसाठी जन्माला आलेली ही व्यक्ती ही कलाकारच आहे। त्यामुळे ही पत्रिका अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं की ही व्यक्ती चांगल्या प्रकारे पुढे येणार आहे आणि कलेसाठी आणि कलेसाठी जगणारी ही व्यक्ती आहे। या प्रकारे आपल्याला इथे कळून येतं कला या माध्यमातून म्हणजे संगीत वाद्य वाजवणारी व्यक्ती म्हणून ही झाकीर हुसेन यांची पत्रिका अतिशय चांगली आहे आणि लगेच कळून येतं आपल्याला की ह्यांचं हातावर काहीतरी हाताशी संबंधित असलेली कला ह्यांच्याकडे असणार आहे हे आपल्याला पत्रिकेने सहज समजून येतं। आणि आता आपण त्याच्यानंतर बघूया आशा भोसले यांची पत्रिका। आणि आशा भोसले यांना सुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे, नंतर पद्मश्री मिळालेली आहे, पद्मविभूषण मिळालेलं आहे, गिनीज रेकॉर्ड मध्ये त्यांची अतिशय चांगली नोंद झालेली आहे। आणि आता बघा यांची पत्रिका आपण असं बघूया आणि यांच्या आवाजात म्हणजे वेगवेगळेपणा आहे की प्रत्येक गाणं हे वेगळ्या स्टाईलनी त्यांनी ऐकलेलं आहे आणि त्यांची जी बघा त्या कधी गातात तेव्हा स्वतःही छान पैकी आनंदाने त्याचा उपभोग घेत असतात। त्यांचा चेहरा त्यांचं शरीर हे सांगत असतं की मी गातीये मी गातीये मी आनंद उपभोगतीये, म्हणजे ह्याप्रमाणे त्यांची पत्रिकाही आपल्याला बघायला पाहिजे। आणि त्यांच्या आवाजाला कॉम्पिटिशन अशी फारशी मिळाली नाही आणि त्यांना आहे ना लोकांचं सहाय्य पण मिळालेलं आहे, चांगल्या प्रकारे सहाय्य मिळालेलं आहे की ज्यांनी की अनेक लोक त्यांची गाणं ऐकायला त्यांच्या बरोबर काम करायला अतिशय आनंदाने तयार होतात। त्यांच्या पत्रिकेमध्ये आपण बघूया तर मेष लग्नाची कुंडली आहे ही, लग्नी चंद्र आणि हर्षणी, आणि मुख्य म्हणजे केतू नेपच्यून बुध आणि रवी पंचमात आहे। नेपच्यून बुध आणि रवी अंशात्मक युतीमध्ये आहे, बघा इथे युती पण चांगली झाली आणि पंचमातली आहे। रवी बुध आदित्य योग आहे, रचनात्मक क्रिया करणं किंवा त्यांचे म्हणजे बारकावे निर्माण करून गाण्यातले ते सादरीकरण हे त्यांच्याकडनं अतिशय चांगल्या तऱ्हेने होतं। आपल्या आवाजाने इतर कलाकारांवर त्यांनी सहज मात केली। बघा त्यावेळेला बरेच गायिका होत्या पण ह्यांना चांगलं यश मिळालं, ह्यांना सहाय्य पण चांगलं मिळालं, म्हणजे ह्यांचे स्वतःच्या हे योग जे झालेले आहेत त्यामुळे भरणी नक्षत्र आहे त्यांचं कन्या नवमांश आहे, रवी गुरु हे पुष्कर नवमांशात आहे, शुक्र प्लुटो हे वर्गोत्तम आहे, शिवाय शनीचा शशयोग झालेला आहे, गुरु शनीचा धर्मकर्माधिपती पण योग इथे झालेला आहे। शुक्र बघा गुरुला शुक्राचं सहाय्य मिळालेलं आहे इथे आणि त्यामुळे त्यांना कलेमध्ये उत्कृष्ट यश मिळालेलं आहे आणि कन्या राशीत मिळालेलं आहे, म्हणजे बुध तिथे आहेच आहे आणि त्यामुळे त्यांना उत्तरोत्तर यश मिळत गेलं। आवाजातील वैविध्य म्हणजे हे बुधाने त्यांना मिळवून दिलेलं आहे, बुध नेपच्यून हा पंचमात आहे म्हणजे त्यांच्या आवाजातली एक लय जी आहे ती फार चांगल्या प्रकारे त्यांनी सादरीकरण करतात नेहमी त्या। कधी अजूनही मी कधी कधी त्यांचे व्हिडिओ बघते ना तर ते अगदी थिरकत असतात छान गाणं ऐकताना, त्यांची बॉडी लँग्वेजच सांगत असते की मी आनंदी आहे, लोकांना त्यांची गाणी ऐकूनच आनंदाचे झरे उमटत असतील त्यांच्या अगदी, एवढे छान आणि आवाजही सुंदर, त्या आवाजाला काही तोड नाही अशी आहे। म्हणजे यांच्या बघा चंद्र मंगळ योग झालेला आहे, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे शशयोग पण झालाय, गुरु शुक्रचा योग झालेला आहे, पंचमात युती आहे, म्हणजे किती प्रकारे ही पत्रिका कलेसाठी जन्माला आलेली आहे आपल्याला कळू शकतं। आणि कलानिधी योग तर ह्यांचा झाले, गुरु शुक्र योग आहे, पंचमात रवी बरोबर बुध आहे, ह्या गोष्टी इथे आपल्याला दिसतातच आहे। आणि नवमांश कुंडलीमध्ये जर आपण बघितलं तर सिंह लग्नाची कुंडली आहे, बघा सिंह लग्नाची कुंडलीमध्ये वाचा स्थानामध्ये शुक्र नेपच्यून चंद्र आणि बुध
इथे बघा हा योग आहे ना, कला निधी योग, हा इथे एकदम स्पष्ट दिसतोय. शिवाय त्याच्यावर ना समोर त्याच्या गुरु आहे अष्टमामध्ये, मंगळ सप्तमात आहे. त्यांची जी आवाजाचा जो चढ आहे तो मंगळामुळे झाला. अचूकता आणि चढ आवाजाचा वर नेण्याचा जो स्वर आहे तो मंगळामुळे आहे. आणि चंद्रामुळे त्यांची लय बारीक कमी जास्त करणे ही कला त्यांच्याकडे आपोआप म्हणजे मूळतःच आलेली आहे. आणि लग्नी चंद्र आहे, ठीक आहे, लग्नी चंद्र आहे, थोडासा तो एकटा म्हणजे पडलेला आहे, पण ठीक आहे. काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये ते काही त्याचा विचार करण्यासारखं नाहीये. आणि शनि हा राजयोग कारक आहे, तिथे आहे, तो मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे परत बोलण्याच्या ठिकाणी म्हटलं तरी मिथुन रास बोलायलाही हुशार असते. आणि धनस्थानामध्ये शुक्र, नेपच्यून, चंद्र आणि बुध हे आहे. रवी एकटा आहे, तृतीय स्थानात रवी एकटा असणं हे अतिशय चांगलं असतं. ह्या व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येणारे असतात, म्हणजे किती त्यांना ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे आपोआप त्यांच्या गुणांनी मिळत असत. त्या धाकट्या आहेत पण आवाजामध्ये वैविध्य, म्हणजे लता मंगेशकरांपेक्षा ते लहान आहेत. त्यांना आता त्यांच्या बहिणीला तर मिळालेच आहे, लता मंगेशकर यांना प्रसिद्धी चांगली मिळालीच आहे, पण ह्यांनी स्वतःच स्थान आपल्या आवाजाने वेगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्या बहिणीपेक्षा वेगळं की वैविध्य, किती प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्त आवाज करत परत ते गाऊ शकतात, म्हणजे त्यांची स्पेशालिटी आहे ती. त्यामुळे ते त्यांना ती मिळाली. पण तुळेच आहे, तुळेच आहे म्हणजे शुक्राच्या राशीतला रवी आहे तो, असा आपण विचार करायचा. आणि गुरुची दृष्टी पण तिकडे आहे नवमांशामध्ये धनस्थानावर. आणि मीनेचा गुरु आहे, म्हणजे ह्या कलानिधी योग हा किती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतो आणि जो असेल तर तो कसा आपल्याला बघायला पाहिजे याप्रमाणे आपल्याला नवमांशातही कळतो. जास्त वेळ नाही ना झाला. त्याच्यानंतर आपण नवमांश कुंडली बघितली, त्याच्यानंतर आपण दशमांश कुंडली बघूया. दशमाचा कारक ग्रह असतात बुध, गुरु, शनी आणि रवी. बघा दशमात बुधाची रास आहे परत इथे, म्हणजे परत मिथुन रास इथे, कर्केचा गुरु लाभात आहे आणि चंद्र केतू लग्नात आहे, केंद्रात आहे म्हणजे. आणि दशमेश बुध जो आहे तो कुंभ राशीत आहे. कुंभ राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनी हे तीन ग्रह आहेत आणि ह्यांची कला, कलेमध्येच ह्या करिअर करणार आणि दीर्घकाळ हा तिथे त्या करत राहणार. पंचमामध्ये नेपच्यून आणि गुरु आहे, म्हणजे इथे त्यांची आत्मिक आणि आतून येणारा जो आवाज आहे तो किती म्हणजे सुरेल आहे ह्याच्यावरनं कळतं. आणि शुक्र आणि शनी बरोबर बोलण्यातून दीर्घकाळ एकच व्यवसाय, स्थिर व्यवसाय त्यांनी केलेला आहे, म्हणजे या प्रकारे त्यांनी केलेला आहे. बघा त्यावेळेला कॉम्पिटिशन खूप होती, खूप लोकांना सगळ्या गोष्टी मिळतातच असं नाही, त्यांना मात्र तिथे चान्स मिळाला. त्यांच्या बरोबर संगीतकार, वादक हे खूप काम करायला म्हणजे त्यांच्या वेळेला असं म्हणत असत की नाही ह्यांच्या बरोबर काम करूया, अशासाठी ते नेहमी तत्पर असत. एवढ्या ह्या मोठ्या गायिका होत्या आणि याप्रमाणे त्यांनी काम खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. ह्यांचं मी जरा स्थिर तारे वगैरे बघितले पण काही तसं मिळाले नाहीत मला. आणि मात्र पुष्कळ नवमशी त्यांचे ग्रह चांगले असल्यामुळे उत्तरोत्तर ह्यांची खूप प्रगती झालेली आहे आणि ह्यांनी चांगलं ह्या आशा भोसले ह्या साज और आवाजाचं हे मिश्रण आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं. अशा ह्या आशा भोसले, मी दोन पत्रिका घेतलेल्या आहेत. मला असं वाटलं खूप वेळ होईल मला, त्यामुळे मी थोडक्यात आवरलेलं आहे. कारण काय, खूप बोलायला गेलं तर खूप खूप गोष्टी आहेत. मी हे व्याख्यान, एकच व्याख्यान फक्त आशा भोसलेचं घेतलं होतं तर मला 50 मिनिटं लागली, तर मी आता हे 25 मिनिटात केलंय. आभार मी सगळ्यांचे मानते, मला इथे बोलायला चान्स दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. नमस्कार.